आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक रहस्यमय मंदिरं आहेत, अधिमाया शक्तीची आहेत, देवी देवतांची आहेत. परंतु अशा एका मंदिराची माहिती पाहणार आहोत की या मंदिराच्या परिसरामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. आणि ते मंदिर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका आणि पारनेर तालुक्यातलं निगोज गाव, निगोज चिंचोली. या गावामध्ये मळगंगा देवीचं भव्य असं मंदिर आहे आणि पुढे कुंड मावलं आहे. बांधवांनो, या ठिकाणी मळगंगा देवी कशी प्रकट झाली त्याचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरे, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. बांधवांनो, फार वर्षापूर्वी या पृथ्वीवरती अनेक दैत्य माजले होते बघा, की जसं की ताडकासूर, दुर्गासूर, महिषासूर, हिरण्यकश्यपू असे महाभयंकर दैत्य माजले. आणि या दैत्यांचा वध तो केला अधिमाया शक्तीनं. आणि त्याच्यानंतर बघा, धूम्राक्ष नावाचा दैत्य, महाभयंकर दैत्य, या दैत्यानं अनेक देवी देवतांची तपस्या केली आणि वर प्राप्त करून घेतले. आणि तो साधू संतांना त्रास द्यायला लागला. अहो एवढंच नाही तर त्यानं स्वर्गावरती आक्रमण केलं बघा, म्हणजे देवी देवतांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे बघा, 33 कोटी देवाने भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली की या धूम्राक्ष दैत्याला तुम्ही ठार करा देवा आणि आम्हाला अत्याचारापासून वाचवायच्या. बघा म्हणजे केवढा ताकदवान हा दैत्य. त्यावेळेला महादेवांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं की त्या दैत्याचं मरण पुरुषाच्या हातून नाही, वीर पुरुषाच्या हातून. त्यावेळेला बघा, भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितलं की माता, की तू अवतार घे आणि या राक्षसाचा वध कर. परंतु मातेनं सांगितलं की माझे 9 अवतार झालेत आणि 9 अवतारात अनेक दैत्यांना मारून मी थकले आहे, मी नाही घेऊ शकत. आणि त्याच वेळेस बघा, महादेवांनी आपल्या जटेतील अधिमाया जी गंगा आहे त्या गंगेला अवतार घ्या सांगितलं. आणि महादेवांच्या सांगण्यावरून गंगेला धूम राक्षसाला म्हणजेच मारण्यासाठी मळगंगेचा अवतार घेतला. बांधव युद्धासाठी सोबतीला आपल्या 7 बहिणी म्हणजेच कुंड माऊली, या 7ही बहिणी युद्धाला बघा आल्याबरोबर मातेनं हातामध्ये त्रिशूल बाण हाती घेऊन मळगंगा लढाईसाठी निघाली. आणि त्यांच्या ज्या बहिणी होत्या त्यांनी हातामध्ये तलवार बाण घेतले आणि लढाईला निघाल्या. अहो 33 कोटी देव आणि सैन्य या ठिकाणी होतो बघा. माता आघाडीवरती होती. धूम राक्षसाला आव्हान केलं मातेनं, गर्जना केली. अहो हे ऐकून धूम राक्षस रागाने लालीबुंद झाला आणि तीक्ष्ण हत्यार हातामध्ये घेऊन आला, राक्षसांची फौज घेऊन आला. अहो मळगंगा देवीनं बाण मारला, धूम राक्षसानं तो बाण हातानं झेलला. विचार करा, राक्षसाला सुद्धा ताकद होती भरपूर. मळाई देवीला राग आला व मळगंगा म्हणजेच मळगंगा देवीनं मग बघा अग्नी बाण सोडला आणि राक्षसांची सैनाच नष्ट करून टाकली. आणि मग मळगंगा देवीने बघा दिव्य असा बाण सोडला आणि या बाणानं धूम राक्षस धरणीवरती पडला. आणि राक्षस म्हणतोय, कसा माते, तू कोण आहेस मला सांग. त्यावेळेला मातेने उत्तर दिलं, मी की भगवान शंकरांची मी अर्धांगिनी आहे गंगा. अहो राक्षस म्हणतोय, माता मला शरण करा. राक्षस म्हणतोय, देवी माता मला माफ करा, मी शरण आहे तुम्हाला. आणि आपला प्राण त्यानं आनंदानं सोडला त्या राक्षसानं. आणि त्यावेळेस बघा, मळगंगा आपल्या महादेवांच्या जटेत जाण्यासाठी निघाली. परंतु माता लढाई करून थकली होती, विश्रांतीची गरज होती. म्हणून बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जाताना पारनेर तालुक्यात जे चिंचोली घोटीजवळ कुकडा नदीवरती आल्यावर मातेला ती जागा फार रम्य वाटली, आवडली, निवांत वाटली. आणि आपल्या 7ही बहिणी बरोबर मळगंगा निघोज गावी राहिली. बांधवांनो, 33 कोटी देवांनी मळगंगेचा जय जयकार केला, फुलांचा वर्षाव केला आणि मळगंगेला सांगितलं, माता आम्ही या ठिकाणी तुझ्या सेवेसाठी वनस्पती रूपात झाडारूपाने आजूबाजूला राहणार. म्हणजे बांधवांनो, ही जी भूमी आहे निगोजची, फार पुण्यभूमी की या ठिकाणी 33 कोटी देवांचा आजही वास आहे आजच्या कलयुगात सुद्धा. म्हणून बांधवांनो, आजही त्या ठिकाणी बघा चिंचेचं बन तयार आहे झालेलं, हजारो झाडे आहेत त्याची कारणं आहेत. आणि पुढे बघा, एक दिवस देवीला विश्रांतीसाठी देऊळ बांधून घेण्याची इच्छा झाली. पण देऊळ कोण बांधणार, त्यासाठी कुंड मावलाई देवी म्हणजेच 7 बहिणी बघा एका भक्ताच्या स्वप्नामध्ये गेल्या आणि सांगितलं की आमचं देऊळ बांधा. पण भक्त गरीब होता, तो म्हणला, माता माझ्याकडे पैसा नाही, मी कसं बांधू. आणि त्यावेळेला बघा, 7 बहिणी कुंड मावलाई यांनी नागाचे तुकडे जे होते केले आणि त्याचं सोनं तयार केलं बघा. आणि ते सोनं त्या भक्ताला दिलं आणि भक्तानं त्या देवळाचं बांधकाम चालू केलं. अहो ही वार्ता भगवान शिवशंकरला कळली
आणि त्यावेळेला बघा भगवान शिवशंकरांनी धनाचा साठा दिला आणि भगवान शिवशंकराची जी भूतावळ आहे भगवान शिवशंकरांनी भूतावळीला सांगितलं भूतावळ सगळी भूत आणि त्यांनी बघा हे मंदिर बांधायला मदत केली आणि जी बारव आहे हिमाडपंथी बारव त्या भूतांनी बांधली बघा बांधवांनो की मूळ स्थान मूळ मंदिर हे अशा प्रकारे बांधलं गेले आता त्याची सुधारणा झाली असेल ठीक आहे परंतु मूळ मंदिर अशा प्रकारे त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि बांधवांनो त्या ठिकाणी जी बारव आहे त्या ठिकाणी मळगंगा देवी अंघोळ दररोज करत होती बघा आणि त्याच ठिकाणी अनेक देवता आजही आहेत बघा वीर हनुमान आहेत वीर भद्र आहेत पूर्व दिशेला आणि शिव पार्वती सुद्धा त्या ठिकाणी रहिवास केलेली जागा आहे बघा म्हणून भगवान शिवशंकरला मळेश्वर म्हणतात गणपती बाप्पा सुद्धा त्या ठिकाणी आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्व दिशेला तांदळा स्वरूपात आणि बांधवांनो शिवांची अर्धागिनी कुकडी नदीच्या काठाला कुंड माऊली या ठिकाणी बघा स्थानबद्ध झाली माता कुकडी नदीच्या काठाला म्हणजे सात कुंड आहेत त्या सात बहिणी आहेत मातेच्या म्हणूनच जवळ साधारणतः 3-4 किलोमीटर अंतरावरती कुकडी नदीवर कुंड माऊली आहे बांधवांनो अशा प्रकारे या निघोज भूमीमध्ये मळगंगा देवी प्रकट झाली बांधवांनी ही जी मूर्ती स्वयंभू मूर्ती कुणीही तयार केलेली नाही मूळ मंदिर हे भगवान शिवशंकरांच्या आदेशानुसार बांधलं गेले 33 कोटी देव आजही त्या ठिकाणी आहेत म्हणून बांधवांनो मळगंगा देवीच्या पायाशी आपण एकदा या आणि नतमस्तक व्हा सगळी संकट आपली दूर होतील आजच्या कलयुगात सुद्धा अहो यात्रेला लाखो लोक असतात लाखो लोक त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर मळगंगा देवीला आपलं कुलमाता मानतो अफाट श्रद्धा असते त्या ठिकाणी तर बांधवांनो अशा प्रकारे मळगंगा देवी या निघोज गावी प्रकट झाली निघोज चिंचोलीला तर बांधवांनो हा जो व्हिडिओ आहे मळगंगेचा ह्या एका व्हिडिओमध्ये ही माहिती सगळी येऊ शकत नाही एवढी महती मळगंगेची म्हणून पुढील व्हिडिओ मळगंगेचे चमत्कार म्हणून आम्ही नक्की तयार करणार आहोत तर बांधवांनो ही मळगंगा देवीची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा देवी देवतांचा आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून मळगंगेचं उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या अहो एक कमेंट आपली आम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त करून देते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपल्या मळगंगे देवीची माहिती जाऊ द्या साता समुद्राच्या पलीकडे त्यासाठी कमेंट करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र